शेख अंजुमन प्रमाणेच आता कोणत्याही शेतकरी बांधव न घाबरता चंदनाची शेती करून लाखो रुपये कमवू शकतो। शंकरनगर खामगाव येथील रहिवासी शेख अंजुम शेख हबीब चंदन उत्पादक ज्याने 18 ऑक्टोबर 2018 रोजी शेलोडी रोडवरील हाजी हबीब बाग येथे 300 चंदनची रोपे लावली। त्याला आज 3 वर्ष पूर्ण झाले असून सर्व 300 चंदनची झाडे सुखरूप आहे। शेख अंजुम यांनी लातूरहून चंदनाची 300 रोपे आणली होती। तहसील कार्यालयाची परवानगी घेऊन ही 300 रोपे लावून 7/12 लेखी स्वरूपात नोंदही करण्यात आली होती। आज हे सर्व रोप चांगल्या स्थितीत जिवंत आहे। ही रोपे लावताना प्रत्येक रोपासह 3 अतिरिक्त रोपे लावावे लागते। चंदनची झाडे पॅरिसिटेमोलची झाडे आहे, ज्यामुळे चंदनची झाडे स्वतः कॅपोस्ट तयार करत नाही, त्यामुळे तूर कुंडलिंबाचे रोप व गोलनिंब हे चंदनच्या झाडासोबत रोपे अशा प्रकारे लावली असता ही झाडे चांगली वाढली की अतिरिक्त लागवडीची झाडे आपोआप नष्ट होतात, पण कडुलिंबाच्या झाडाला चंदनच्या वर जाऊ दिले जात। एकमेकांमधील अंतर 15 फूट ठेवावे लागते। यातील चंदनचा 4 गाभा काढण्यासाठी 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो। एका झाडकडून सुमारे 18 ते 20 किलोचा गाभा काढून शकतो आणि शासनाच्या चंदनाच्या गाभ्याला 28,000 ते 30,000 रुपये प्रति किलो भाव मिळतो आणि 18 ते 20 किलो गाभा ऐवजी 12 ते 15 किलोचा गाभा घेऊन तयार घेतला तरी एका जागाची किंमत 3 लाख रुपये उत्पन्न मिळते। चंदनची बाजारपेठेत जवळ इंदोरचा मार्केट आहे आणि जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करायची असेल तर बेंगळुरूमध्ये विकत घेऊन शेख अंजुम सांगतात की तुम्ही ह्या मार्केटमध्ये विकायला गेले नाही तर स्वतः चंदनची विक्री करेल, त्यांनी अशी माहिती देखील दिली आहे।